नमस्कार चित्रपट रसिको नूज डंकाच्या आजच्या फिल्मी फोकसमध्ये ह्या आठवड्यामध्ये प्रदर्शित होत असलेल्या आर माधवन लिखित अभिनीत निर्मित आणि दिग्दर्शित रॉकेट ट्री या चित्रपटावर फोकस टाकतोय हा चित्रपट एकाच वेळेला हिंदी इंग्रजी आणि तमिळ अशा तीन भाषांमध्ये चित्रित केला गेला आणि त्याचबरोबर त्याची जी तमिळ आवृत्ती आहे ना ती कन्नड मल्याळम आणि तेलुगू भाषेमध्ये सुद्धा डब करण्यात आलेली आहे म्हणजे काय एक्सपोजर घ्यायचा बघा आता काय माहिती आहे ना सायंटिस्टच्या आयुष्यावर हा सिनेमा आहे म्हणजे अगदी पूर्ण असं सांगायचा याचा संदर्भात रॉकेटरी दर नंबी इफेक्ट असं आर बाजवांनी म्हटलेलं आहे काय चित्रपटामध्ये मुळात चित्रपटाची निर्मितीची कल्पना आर माधवनला कशी सुचली तर नंबी नारायण हे जे शास्त्रज्ञ आहेत हे जे सायंटिस्ट आहेत त्यांचं ऑटोबायोग्राफी वाचता 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 त्याच्या लक्षात आलं की सायंटिस्टचं आयुष्य कशा पद्धतीने त्याची जडणघणत होत असते आणि त्याच वेळेला त्याच यशस्वी अशा सायंटिस्टच्या आयुष्यामध्ये दुर्दैवाने कशा पद्धतीने काही वेगळे वादळी प्रसंग येतात किंवा आयुष्याची ट्रॅजेडी होत असते हे सगळं त्याने या चित्रपटामध्ये मांडलेलं आहे आता चित्रपटाचं कसं माहिती ना चित्रपटाचा जो पूर्वार्ध आहे म्हणजे इस्रोशी जी स संबंधित ती याची वाटचाल आहे म्हणजे नम्मी नारायणांची जी वाटचाल आहे ती आपल्याला पूर्वार्धात पाहायला मिळते परंतु उत्तरार्धामध्ये ज्या वेळेला नम्मी नारायणन केरळमधील आपल्या घरी येतात आणि कुटुंबासोबत राहत असताना त्यांच्याबद्दल केला गेलेला गैरसमज विशेषतः त्यांनी पाकिस्तानला काही गोष्टी कशा पद्धतीने विकल्या किंवा पुरवल्या आणि ह्याच्यावरनं जे जो सामाजिक आंदोलन उभं होतं आणि त्याला जो राजकीय वळण लागतं आणि त्याच्यातून ह्या संपूर्ण कुटुंबाची कशा पद्धतीने वाटात होते त्यांच्यावर कशी एकामागोमाग एक संकट येतात आणि अशा संकटाच्या मार्गातून नम्मी नारायण कधी खसतात कधी त्याच्यातूनही उभे राहतात ही आव्हाने परतून लावतात हा जो सगळा या चित्रपटातील उत्तरार्धामधला जो प्रवास आहे ना तो अस्वस्थ करतो कुठेतरी ना सुन्न करतो एक विचार करायला लागतो एक देशप्रेमी सायंटिस्टच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची संकटाची मालिका येऊ शकते हे आश्चर्यकारक आहे पण ते का घडतं कोणत्या गैरसमजातून घडतं किंवा याच्यामध्ये कोणाचे डावपेच असतात ह्याबद्दल बराच काळ नंबी नारायण अनभिज्ञ आहेत परंतु त्याचा ते शेवटी उलगडा करतात परंतु हा जो सगळा उत्तरार्धातला जो प्रवास आहे ना तो प्रवास बघून आपण चित्रपट अगदी स्तब्ध होतो शांत होतो बघा अशा पद्धतीची कलाकृती आपल्याकडे क्वचितच निर्माण होते म्हणजे सायंटिस्टच्या आयुष्यावरचा सिनेमा हीच या चित्रपटाचं नाविन्य आहे नवे पण आहे वेगळेपण आहे आणि आर माधवन यांनी हा चित्रपट लिहिण्यासाठी बराच काळ घेतला बरेचसे तपशील मिळवले नंबी नारायण यांच्या भेटीगाठीतून बऱ्याचशा गोष्टी त्याने जाणून घेतल्या इतकंच नव्हे तर आर माधवननी मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की सुरुवातीला त्यांनी या चित्रपटाचं जे लेखन केलं ते नंबी नारायण यांना दाखवल्यानंतर त्याने आणखीन काही त्याच्यातल्या गोष्टी सांगितल्या आणि त्यामुळे आर माधवनला पण आश्चर्याचा धक्का बसला की एक अशी व्यक्ती ज्यांनी एक सायंटिस्ट म्हणून वेगळ्या देशामध्ये प्रवास केला वेगळ्या देशामध्ये जाऊन आपल्या कार्यकर्तृत्वाचा प्रत्यय दिला एक सायंटिस्ट म्हणून कशा पद्धतीने त्यांनी प्रगल्पतेने सकारात्मक दृष्टिकोनाने मेहनतीतून एक वाटचाल केली यश मिळवलं आणि त्याच्यामध्ये अनेक संदर्भ एक मोठं आयुष्य आहे हे जाणून घेतलं आणि आर माधवांनी तो जो लिहिलेला जो पट आहे तो पट नंतर चित्रपटामध्ये उलगडत जातो आर माधवनाने ही जी भूमिका साकारली आहे ही भूमिका वयोवर्ष एकोणतीस ते ऐंशी अशा वयोगटातील ही हा ही एक वाटचाल आहे म्हणजे नम्मी नारायण हे तरुणपणीचे नंतर मध्यम वयातले आणि नंतर वृद्ध काळातले हा जो सगळा कालखंड आहे हा सगळा आर माधवांनी त्या त्या पद्धतीने साकारलेला आहे त्या त्या पद्धतीने त्यांनी गेटअप केलेला आहे मेकअप केलेला आहे मानसिकता बदललेली आहे दृष्टिकोन ठेवलेला आहे आणि आपण नंबी नारायणच आहोत हे प्रेक्षकांना विश्वासाने पटवून देण्यामध्ये आर माधवन यशस्वी ठरलेले आहे आण आणि ही जी सलगता आहे ना त्या व्यक्तिरेखेची सलगता आर माधवनच्या अभिनयाची जी सलगता आहे ती सलगता आपल्याला शेवटच्या दृश्यात म्हणजे विशेषतः नम्मी नारायण हे पद्मश्री स्वीकारतात ह्या दृश्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कुठे असा जर्क येत नाही तो एक फ्लोमध्ये सगळ्या गोष्टी येतात सिनेमा हा देशप्रेमी रसिकांसाठी एक उत्तम अनुभव आहे विशेषतः कांस चित्रपट महोत्सवात मार्केट विभागामध्ये हा चित्रपट दाखल झाला त्याचं स्क्रीनिंग झाल्याचं सुद्धा आर माधवन यांनी या चित्रपटाच्या प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेला एक काही फुटेज दाखवलं त्याच्यामध्ये त्याला कांसला मिळालेलं रिस्पॉन्स त्याचं झालेलं कौतुक त्याच्यावर त्याची झालेली प्रशंसा हे या, याचं एक त्यांनी एक चित्रीकरण एक फुटेज आम्हा पत्रकारांना दाखवलं आर माधवांनी ह्या चित्रपट प्रेक्षकांसमोर आणताना बरीचशी वेगळ्या पद्धतीची खबरदारी घेतलेली आहे म्हणजे कांसला जी प्रिंट होती त्या प्रिंटमध्ये नम्मी नारायण यांचा विदेशातील जी वाटचाल आहे त्या वाटचालीमध्ये त्यांना अनेक ठिकाणी इंग्रजीतून बोलण्याचा संबंध आला तर ती प्रिंट त्यांनी कांसला दिली होती रिलीज करताना मात्र त्याच्यामध्ये मग मा कुठे सबटायटल्स असणारच तिथे भली जवळपास सगळ्या चित्रपटांना असतात त्याचप्रमाणे मग कुठे हिंदी कशा पद्धतीने काही ठिकाणी आलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचे विचार करून हा चित्रपटाची मांडणी बांधणी मांडणी केलेली आहे आता आर माधवना हिंदी चित्रपट रसिकांना रंगदे बसंती थ्री इडियट्स अशा कलाकृतींमध्ये आपलासा वाटलेला असा दक्षिणेकडचा अभिनेता आहे म्हणजे रैनाय तेरे दिल्मी या चित्रपटापासून तो हिंदीमध्ये भूमिका साकारत आहेच परंतु हिंदीबरोबरच म्हणजे खरं तर तो साऊथच्या चित्रपटसृष्टीमध्ये मुरलेला असा कलाकार आहे मग तो तेलगू तमिळ मल्याळम कन्नड अशा वेगळ्या भाषेतील चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका घ्यायला त्याचे काही तमिळ चित्रपट तेलगूमध्ये डब झाले काही तेलुगू चित्रपट तमिळमध्ये डब झाले हे तर तो होत असतं परंतु आर माधवनची जी पर्सनॅलिटी आहे ती आहे ना दक्षिणेकडच्या अन्य हिरोनसारखी नाही आहे बघा आर माधवन हा आपल्याला हिंदी चित्रपटाचा अभिनेता वाटतो त्याचं एकूण त्याचं स्ट्रक्चर जे आहे त्याचा अभिनय जो आहे किंवा त्याचं एकूण त्या पद्धतीचं त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये भूमिका साकारलेल्या आहे त्याच्यामध्ये तो आपल्याला त्या बाबतीत अगदी जवळचा वाटतो त्यामुळे आर माधवन दिग्दर्शित सिनेमा आपल्यासमोर येतो आहे हे हिंदी चित्रपट रसिकांना अधिक चांगल्या पद्धतीने माहिती आहे आर माधवननी चारही बाबतीत म्हणजे लेखन निर्मिती दिग्दर्शन अभिनय चारही पात्रांवर चांगला स्कोअर केलेला आहे आणि मराठी रसिकांसाठी आवर्जून सांगायला पाहिजे आर माधवन अतिशय उत्तम मराठी बोलतो याचं कारण तो कोल्हापूरमध्ये काही काळ राहिलेला आहे आणि त्याची पत्नी महाराष्ट्रीयन आहे त्यामुळे त्याला मराठी येतं हे मराठी मनाला सुखावणारं असं आहे अर्थात ज्यावेळेला एखादी कलाकृती रुपेरी पडद्यावर येते त्यावेळेला त्या कलाकृतीला त्या विषयाला त्या थीमला न्याय देणं गरजेचं असं जो आर माधवन तो न्याय देण्यात यशस्वी ठरलेला आहे अशा आर माधोनचा सिनेमा हिंदी चित्रपट रसिकांना आपलासा वाटेल असा नक्की विश्वास वाटतो त्याच्या या नवीन चित्रपटावरचा आजचा हा माझा न्यूज डंकामधला फोकस